नमस्कार, मी अंतरा। स्वाद अंतराच्या मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उपवासाची एक सोपी रेसिपी, ती म्हणजे उपवासाचे साबुदाण्याचे सँडविच। खूप वेगळी रेसिपी आहे आणि खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। एक कप साबुदाणा घ्यायचा आहे। इथे मी साबुदाणा एक 4 ते 5 तास भिजत ठेवलेला होता। 2 मोठे बटाटे शिजवून मॅश करून घेतलेले, 2 मिरच्यांचा ठेचा, इथे तुम्ही मिरच्यांचे तुकडे पण घालू शकता, 2 टेबलस्पून भाजलेला दाण्याचा कूट, 1 टीस्पून साखर। साखर ही ऑप्शनल आहे, पण आपल्या सँडविचला बॅलन्स करण्यासाठी साखर ही खूप छान मदत करते। 1 टेबलस्पून जिरं, मीठ चवीनुसार। आता आपण हे सगळं छान मळून घ्यायचं आहे। आपलं इथे छान मळून झालेलं आहे। आता आपण इथे टोस्टर घेतलाय। आता आपण या साईडला 1 टेबलस्पून तूप घेतलंय। आपण इथे तूप लावून घेणार आहोत, म्हणजे काय होईल, आपण इथे जेव्हा गोळा ठेवू ते आपलं चिकटणार नाही। जसं आपण नेहमी बटर लावतो सँडविचला करताना, तसं इथे मी तूप लावून घेतलंय। आता मी साधारण एवढा गोळा घेतलाय, हे बघा। आता आपण हा गोळा इथे ठेवणार आहोत। थोडा अजून लागणार आहे, हे बघा। आता अजून थोडासा गोळा इथे आपल्याला कमी पडतोय, तर तो मी इथे भरून घेते। सगळ्या बाजूला साबुदाणा हा गेला पाहिजे, हे बघा। व्यवस्थित सगळ्या बाजू पूर्ण भरल्या गेल्या पाहिजे। आता आपण इथे हे भरलेलं आहे, त्याच्यावरती काकडीच्या स्लाइस ठेवणार आहोत, हे बघा। दोन ते तीन बटाट्याच्या स्लाइस, थोडस वरन मीठ शिंपडायचंय, थोडस हलक, कारण आपण आतमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे साबुदाण्यामध्ये। असं एक गोळा तयार करायचा आहे, त्याला थोडासा चपटा करायचा आपल्याला, हे बघा। अशा प्रकारे हा आपण याच्यावर ठेवायचा आहे आणि असं दाबायचंय आपल्याला सगळ्या बाजूंनी। आता आपलं हे सगळ्या बाजूंनी लावलेलं आहे। आता आपण याच्यावरती तूप लावणार आहोत, म्हणजे ही बाजू शेकताना खूप छान भाजली जाईल। आपण हा टोस्टर पूर्ण बंद करणार आहोत आणि ह्याला इथून असा हा इथून लॉक करणार आहोत। हे जे बाजूने बाहेर आलेलं आहे ते आपण काढून घ्यायचंय हाताने। आपण आता हे टोस्टर मध्ये पूर्ण भरलेलं आहे, आता आपण हे टोस्ट करून घेऊया। आपण हे गॅसवर टोस्ट करून घेणार आहोत। आता आपण थोडीशी बाजू पलटून घेऊया। आपल्याला हे मंद आचेवर भाजायचं आहे, फास्ट गॅस करू नका, नाहीतर हे जास्त फ्लेम वर आली तर हे जळू शकतं। आता आपण ही बाजू परत एकदा पलटून घेणार आहोत। आता आपलं सँडविच झालंय का आपण बघूया। आपलं सँडविच बहुतेक झालेलं आहे, कारण आपली 10 मिनिटं आपली याच्यामध्ये गेलेली आहेत दोन्ही बाजूंनी शेकायला। तर आता आपलं सँडविच झालेलं असेल, तर आता आपण चेक करूया। तर मी आता हा टोस्टर उघडते, हे बघा, मस्त रंग सँडविचचा आलेला आहे। हे बघा, आपलं सँडविच इथे झालेलं आहे, छान रंग सुद्धा आपलं सँडविच झालेला आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। आपण जे तूप लावलं होतं वरून आणि खालच्या बाजूने, त्याच्यामुळे हे छान निळा रंग आलेला आहे आणि आतूनही खूप छान शिजलेलं आहे। फक्त हे सँडविच बनवताना घाई करू नका, साधारण 10 ते 15 मिनिटं या सँडविचला लागतात। फक्त जास्त भरू नका, नाही तर बाजूने सगळं बाहेर येऊ शकतं आणि आपलं सँडविच हे कच्चं राहू शकतं। तर आता आपण हे काढून घेऊया। एकदम मस्त कुरकुरीत झालंय, तुम्हाला आवाज दाखवते, हे बघा, मस्त कुरकुरीत छान झालेलं आहे। तर आता आपण हे कट करून घेऊया।
खूप गरम आहे, त्यामुळे कापताना जरा सावकाश कापा. बघा आतूनही खूप छान दिसत, तुम्हाला वाफा येतानाही दिसत असतील. हे बघा मस्त छान शिजलेलंही आहे आतून. तर आता आपण हे सँडविच काढून घेऊया. हे तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा खोबऱ्याची जी उपासाची आपली जी चटणी असते त्यासोबत सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता. तर मी इथे फेटलेल्या दह्यासोबत खाणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दह्यासोबत किंवा उपासाची जी खोबऱ्याची चटणी असते त्यासोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. जर तुम्हाला उपासाच्या चटणीचा व्हिडिओ हवा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपलं सँडविच हे तयार आहे. तर आता आपण हे थंड होऊ देऊया. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील. तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, टी श्यामची. नमस्कार.